भारत हा शेतीप्रधान देश आहे, पण गेले काही वर्ष शेतीच्या क्षेत्रात खूप समस्या जाणवत आहेत. याचं कारण म्हणजे ऋतुचक्रामधला बदल आणि त्यामुळे कमी होणारं पावसाचं प्रमाण. या समस्यांवर उपाय म्हणजे शेतीच्या पारंपरिक पद्धतीत बदल करणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणं. गडमुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले प्रमोद चौगुले यांनी अशाच प्रकारे निसर्गाचं आव्हान पेलत शेतीला आधुनिक रूप देत ती फायद्याची केली आहे. पाण्याची कमतरता असल्यानं त्यांनी ठिबक सिंचनाचा प्रयोग केला आणि ऊसाच्या मुख्य पिकाबरोबर आंतरपिकं घेत जमिनीचा कस टिकवत दुहेरी आर्थिक लाभ मिळवला. शेती व्यवसाय असल्यामुळं पहिल्यांदा ह्या गावाला पाणी कमी असल्यामुळं पाटपाण्यानंच पाणी पाजत होते सर्वजण. आम्हीसुद्धा तेच करत होतो पूर्वजात, पण सध्या 15 वर्ष झालं आपण ठिबक सिंचनावरती आलेलो आहे. याच्या आधीचं उत्पादन जर बघितलं तर एकरी सर्वसाधारण 30 टनापर्यंत असायचं, पण सध्या आपण आता ठिबक सिंचनावरती आल्यानंतर 80 ते 120 टनापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पण नुसता ऊसावरतीच न अवलंबून राहता कोल्हापूर सिटी इथं जवळ असल्यामुळं आम्ही पालेभाज्यामध्ये शिरलो. पण पालेभाज्यामध्ये ओपनवरती करून तणनाशक आणि पालेभाज्यांचा जर सर्वसाधारण विचार केला तरी पण ते जमत नव्हतं. पण सध्या आपण मल्चिंग पेपरवरती येऊन एकदा मल्चिंग पेपर हातरल्यानंतर सर्वसाधारण आपण एका मल्चिंग पेपरवरती 4 पिकं घ्यायचा उद्देश आहे आणि आपण ते सातत्यात आणून साध्य केलेलं आहे. आता सध्याच मी मल्चिंग पेपरवरती काकडी हे पीक घेतलेलं आहे. पुणेरी काकडी म्हणून पांढरी येते ती काकडी झाल्यानंतर आपण आता कारलं पीक घेतलेलं आहे. कारलं पीक माझं आता बहरलेलं आहे आणि पीकही सध्या चालू आहे आणि त्याला रेटही चांगला भेटलेला आहे. कारलं झाल्यानंतर मी त्याच्यावरती झेंडू हे पीक घेणार आहे आणि झेंडू झाल्यानंतर परत माझं त्यावरती कारलं हे पीक येईल. तर ह्याच्यावरती उत्पादन सर्वसाधारण काढलं तर आपलं काकडीचं सर्वसाधारण एकरी उत्पादन काढलं पाट पाण्यावरती जर आपण करून काढलं तर सर्वसाधारण जास्तीत जास्त 15 टनापर्यंत आपण जाऊ शकतो. पण आपण मल्चिंग पेपर व ठिबकवरती घेतल्यामुळं एकरी आपण सर्वसाधारण 45 टनापर्यंत आता काकडी काढलेली आहे आणि आता कारलं चालू आहे. सध्या माझं कारलं सर्वसाधारण 300 किलो चालू आहे. तर कारल्याचं उद्दिष्ट आमचं सर्वसाधारण 18 ते 20 टनापर्यंत जाईल असं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल चालू आहे. पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर ऊसाचं प्रमाण जास्त आहे. सर्वसाधारण शेतकरी 3 फूट सरी करतो आणि कांडी पद्धतीने लावतो, पण आपण तसं न करता 2.5 फुटानं बैलानं सरी सोडून 2 सरी लागण 1 सरी गॅप, 1 सरी गॅप राहते त्यामध्ये आपण झेंडू पीक करतो, टमाटो घेतो त्यामध्ये आणि पट्टा बदलत राहतो. नंतर 3 महिन्यानंतर हे पीक निघून गेल्यानंतर पट्टा बदलत राहतो, त्यामुळं ऊसामध्ये वाऱ्याचं प्रमाण खेळतं राहतं. त्यामुळं ऊसाचं ॲव्हरेज मिनिमम एकरी 80 टनाच्या पुढं राहतंच. त्याचं पालायचं त्यामध्ये आच्छादन केलं जातं, पाला काढून पट्ट्यामध्ये टाकला जातो, त्यामुळं बाष्पीभवन किंवा पाण्याची जास्त कमतरता भासत नाही त्या ऊसासाठी. कोणतंही पीक चांगलं येण्यासाठी आधी जमीन योग्य प्रकारे तयार करावी लागते. त्यासाठी पिकाच्या आवश्यकतेनुसार जमिनीची नांगरट करून खत नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण करावं लागतं. पाण्याचं प्रमाण कमी असेल तर मल्चिंग पेपरचा उपयोग फायद्याचा ठरतो.
आजकाल गावातून शहराकडे जाणारा ओघ वाढल्यानं शेतीसाठी मजूर मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी यंत्रांचा उपयोग आवश्यक होऊ लागला आहे. पालेभाज्या करतेवेळी आडवी उभी नांगरट करून माझं शेणखत भरपूर आहे, शेणखत मल्चिंग करून बेड पाडतो आपण आपल्या पॉवर टेलरनं. मोठ्या ट्रॅक्टरनं नांगरट करत नाही आपण, पॉवर टेलरनं करून बेड तयार करून बेडवरती सिंगल सुपरफॉस्फेट टाकून घेतो आणि बारकी मोगण्यानं सरी पाडून त्याच्यावरती आपलं गांडूळ खत व शेणखताचा बेड तयार करून त्याच्यावरती मल्चिंग पेपर आपण हातरून घेतो. मल्चिंग पेपर हातरून घेतल्यानंतर 1x1 फुटावरती आपण होलं पाडून घेतो त्याच्यावरती आणि प्रत्येक बिया आपण काकडीच्या टोकणून घेतो 1 फुटानं आणि तारकाटे करून त्याच्यावरती तर आपलं काकडी हे पीक जोमानं त्याच्यावरती येतं. सर्वसाधारण फवारणी आपण त्याच्यावरती घेतली तर कीटकनाशकची कमी फवारणी ठेवून आपण गांडूळ खताची व्हर्मी कंपोस्ट व्हर्मी वॉश म्हणून येतं त्याचीही फवारणी घेतो त्याच्यावरती आणि कालांतरनं 45 दिवसाच्या आसपास तिथून पुढं आपण नागाळी येऊ नये म्हणून कीटकनाशकची फवारणी घेतो. आणि रोग जरी आला तरी पण सुरुवातीपासून आम्ही कीटकनाशक फवारणी करत नाही, 45 दिवसानंतरच्या पुढची फवारणी आपली ही कीटकनाशकची असते. शेतकरी काय करतो, मल्चिंग पेपर हातरायचं, त्याला त्रास येतो, त्याला एवढे पैसे घालायचे कुठून हा विषय होतो. पण मल्चिंग पेपरवरती केल्यामुळं आपणाला दुप्पट उत्पादन मिळतं आणि मालाची जी क्वालिटी आणि शायनिंग असतो ते अप्रतिम असतं. मल्चिंग पेपर हातरल्यामुळं तणनाशकाचा प्रादुर्भाव एकदम कमी येतो आणि मल्चिंग पेपरवरती वरती रिफ्लेक्शन येतं आणि खालच्या बाजूला आपला काळा कागद असतो, त्यामुळं खाली आपल्या जमिनीमध्ये 1 फुटावरती जे जीवाणू असतात हे कंटिन्यू रात्रच आहे असं समजून 24 तास ते काम करत असतात, त्यामुळं त्याची उत्पादन क्षमता ही 100% त्याची वाढतेच. आणि पाण्याचा तंतोतंत वापर एकदम मिनिमम पाण्यामध्ये हे पीक आपल्याला दुप्पट उत्पादन देऊन जाऊ शकतं. कोल्हापूर सिटी आणि औद्योगिक वसाहत आपल्याजवळ असल्यामुळं मजुरांची कमतरता इथं भरपूर भासते, त्यामुळं स्वतः आपण पॉवर टेलर घेतलेला आहे. पॉवर टेलरवरती मी STPचं बसवलेलं आहे, त्या STPद्वारे माझी फवारणी जी होते ती STPच्याद्वारे केली जाते आणि मिनिमम सर्वसाधारण 1 दिवसाचं जर फवारणी असेल तर ती माझी फवारणी सर्वसाधारण 1 अर्ध्या तासातच उरकून जाते. STPद्वारे आपण तणनाशकही मारू शकतो, उसावरती फवारणी करू शकतो. आता सध्या जरी बैठला तरी उसावरती पश्चिम महाराष्ट्रात गेले 4 वर्ष जर बैठला तर प्रादुर्भाव माव्याचा आहे, माव्यावरती आपण उंच असल्यामुळं औषध फवारणी करू शकत नाही हातपंपानं, तर त्याला STPचा आम्हाला उपयोग होतो. STPद्वारे आम्ही फवारणी केल्यामुळे मावा अजिबात आलेला नाही आहे आणि मावा इकडे ह्या भागात राहिलेलंच नाही आहे आता तसा बघितला तरी. पॉवर टेलरमुळे जमीन प्रेस होत नाही, वरच्यावरती नांगरट होते त्याची. एकदा नांगरट झाली आपली की सर्वसाधारण आपण त्यामध्ये 4 पिकं घेतो. सध्या मजुरांची कमतरता इतकी भासते की प्रश्न नाही इतकी भासते, त्यामुळं घरची मंडळी माझे आईवडील आहेत, भाऊ बहीण मित्रमंडळी पण आहेत, पण स्वतः येऊन ते राबतात. हातविक्रीसाठी मी स्वतः बाजारामध्ये जातो, मी व माझा भाऊ, आणि हातविक्री केल्यामुळं सर्वसाधारण आपण जर मार्केटला देऊन जर घालायचं म्हटलं घेवाऱ्यांना तर सर्वसाधारण 1 किलोचा रेट जर आजचा बघितला काकडीचा 15 रुपयानं किलोनं तिने आपल्याकडून घेतात, पण मी जरी बाजारमध्ये जर बसलो तर सर्वसाधारण मला ते 30 ते 40 रुपये किलोनं मला तो रेट भेटतो, त्यामुळं तो मला दुप्पट फायदा ऑटोमॅटिकच मिळालेला आहे. शेती फायद्याची करायची असेल तर शेतकऱ्याला शेती कशी करावी याबरोबरच आपल्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ कशी मिळवावी याचाही विचार करावा लागतो. गडमुडशिंग गावापासून कोल्हापूर सिटी हे 5-6 किलोमीटरवरती असल्यामुळं मार्केटिंगला आम्हाला चांगला वाव आहे आणि आम्ही स्वतः बाजारमध्ये बसून माल विकतो, त्यामुळं जो मार्केटिंगला नेल्यानंतर जो बाजारात आपला माल सर्वसाधारणतः कारलं 20 रुपये किलोनं जर जाईत असेल तर ते माझं मार्केटमध्ये 45 ते 50 रुपये किलोनं मी हात विक्री करू शकतो, त्यामुळं त्याचा मला दुप्पट फायदा आहे. काकडी सध्या मी इतकी काकडी इथं निघत होती की ती मार्केटला इथं चालत नव्हती, ती काकडी मी मुंबई मार्केटला पाठवली. मुंबई मार्केटला मला काकडीला रेट सर्वसाधारण 12 रुपयेपासून ते 28 रुपयेपर्यंत भेटला. सर्वसाधारण सरासरी रेट काढला तर त्याचा 16 रुपये किलोनं रेट पडतो. मला काकडीसाठी सर्वसाधारण एकरी 1,40,000 खर्च आला आणि सर्वसाधारण हा खर्च वजा जाता मला काकडीचं निव्वळ उत्पादन 4.5 लाख रुपये मिळालेलं आहे.
शेतीबरोबर दुग्ध उत्पादनासारखा शेतीपूरक व्यवसाय केला तर आर्थिक लाभाबरोबरच चांगल्या प्रकारचं शेणखत तयार करता येतं. माझी स्वतःची घरची जनावरं आहेत, घरची जनावरं सगळी पाहतात. दूध दुप्त माझं घरचं आहे. स्वतः मी गोकुळ दूध डेअरी काढलेली आहे. त्या दूध डेअरीची माझी मिसेस चेअरमन आहे. भागीरथी महिला दूध डेअरी म्हणून संस्था आहे आपली गडमोडशिंगेमध्ये. दररोजचं माझं संकलन आता तिथं 350 लिटर आहे. निसर्ग चक्रात होणारे बदल लक्षात घेऊन शेतीच्या पारंपरिक पद्धतीत बदल केले आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आजही शेती हा प्रधान व्यवसाय होऊ शकतो हेच प्रमोद चौगुले यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अनिताताई, राघव, मंदार दादा, आपण सगळे एकत्र येऊन एखादी छानशी मैफिल रंगवायला हवी ना. राजा भाऊंना सुद्धा बोलवूया. मी विचारलेल्या प्रश्नाचं तू उत्तर देणारच की नाही, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. आज आणि आत्ता. कळलं कळलं मला काम मस्काला होती ते कळलं. कारण मी मॉल मध्ये आलो की माझं कार्ड युज करेन. तुझे कार्ड आणि पैसे सेव्ह होतील. चलाख आहेस. तुमच्या सारखीच. आज कित्येक दिवसांनी आपल्यात इतका छान संवाद होतो. आणि हे ऐकून बरं वाटतंय की तुला माझी कुठली तरी गोष्ट आवडली, कुठला तरी गुण आवडला. महासंग्राम प्रसारण सोमवार ते शुक्रवार रात्रो 8:30. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरील हिंदी चित्रपट गीतांचा लोकप्रिय कार्यक्रम रंगोली आता आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण दर रविवार रात्रो 10:30. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. अनवट स्वाद प्रसारण सोमवार आणि मंगळवार दुपारी 1:30. जांभूळ आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या रानमेव्याच्या यादीतील एक अगदी आवडतं फळ. नाजूक तरीही ठसठशीत, आंबट, गोड, तुरट अशा जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचं रानावनात मिळणारं हे एक फळ. पण आतापर्यंत या गुणकारी रानमेव्याची नियोजनबद्ध शेती करावी असं कुणाच्याही मनात आलं नाही. जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही ही म्हण खोटी ठरवत धरणी मातेच्या एका सुपुत्राने आपल्या कष्टाने 1.5 एकर जमिनीत जांभळाची बाग फुलवत एक नवा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ या गावात जांभूळ शेतीचा हा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय मच्छिंद दत्तात्रय झोडगे यांनी. वडिलांनी आमची 2006 साली जांभूळ लागवड केली. त्यासाठी आम्हाला आमच्या पाहुण्यांनी सहकार्य केले आणि त्यांनी आम्हाला पालघर येथून रोपं घ्यायला सांगितली. ती रोपं आणली आम्ही आणि त्या रोपाची त्या 2 एकर क्षेत्रामध्ये 20x20 लागवड केली. एकूण आम्ही 175 रोपं लावली. त्यामध्ये 25-30 रोपं गेलेली आहेत आत्ता. बाकीच्या याच्यामधून 5व्या 6व्या वर्षी उत्पादन सुरू झालं. आता पहिल्या वर्षी थोडंसं कमी मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही आधी सुरुवातीला पुन्हा मार्केटला माल नेला. पुन्हा मार्केटचं मार्केट कमी आहे, रेट कमी मिळत होता म्हणून आम्ही मुंबई मार्केट शोधलं आणि मुंबई मार्केटला
आता मार्केट चांगलं दर चांगला मिळतो आहे. सुरुवातीला आम्हाला 3.5 लाखाचे जवळपास हे झालं, त्याच्यानंतर आतापर्यंत गेल्या वर्षी जवळपास 10 लाख रुपये झाले. त्यामध्ये आम्हाला साधारणपणे 4.25 लाख रुपये खर्च आला. पाबळ या गावात झोडगे कुटुंबीय आपला शेतीचा पारंपरिक व्यवसाय आधी करत होते, पण आपल्या या शेतीत नवीन काहीतरी वेगळी करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. मग त्यातूनच फळशेतीचा म्हणजेच जांभूळ शेतीचा मार्ग त्यांना सापडला आणि प्रगतीची घोडदौड पाहता पाहता सुरू झाली. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात, म्हणूनच त्यांनी आपल्या फळशेतीसाठी उत्कृष्ट रोपं खास पालघरहून आणली. आपल्या वडिलांच्या योग्य मार्गदर्शनाने आणि कुटुंबातील सगळ्या मंडळींच्या मेहनतीने आणि त्याला जोड म्हणून स्वतःची जिद्द ह्या बळावर मच्छिंद्र झोडगे यांनी ही बाग फुलवली आहे. लहानपणापासून म्हणजे 16 वर्षाचा असतानाच मी शेती करायला व्यवसाय लागलो. माझी शिक्षणसुद्धा 5वी आत्ताच झालेली आहे. तर शेती करताना मी सर्व प्रकारचे मी अटेम्प्ट तयार केलेले आहेत. कांदा, बटाटा, मिरची, लसूण काय असेल ते, गहू, ज्वारी, बाजरी, मग ते काय आम्हाला परवडण्याजोगं नाही आहे. आम्हाला काय बागा नाही आमचं. तेव्हा सहज आमच्या एका पाहुण्याने सांगितलं, आमचं आंबं लावायचं ठरलं होतं. तर ते म्हणले, बा आंबं लावण्याऐवजी तुम्ही जांभूळ लावा. ते जांभूळ लावा म्हणलं, रोपं कुठं मिळणार मला? तर म्हणले, मी देतो तुम्हाला रोपं. मग त्यांनी पालघर इथून रोपं मला दिली आणि त्यानंतर आम्ही 2006 साली ही रोपं लावली. लावताना सगळं अगदी खड्डे बिड्डे घेऊन पद्धतशीर एकदम खतं बितं घालून त्याची सुरुवात केली. तर ती कमीत कमी 6 वर्षांनी 7 वर्षांनी काही आली सुरुवातीला. तर सुरुवातीचं उत्पन्न आम्हाला थोडंसं 20-21 हजार रुपये मिळालं. त्यानंतर जवळजवळ 33 हजार रुपये मिळाले दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी 3.5 लाख रुपये मिळालं. चौथ्या वर्षी 6.5 लाख रुपये मिळाले. चौथ्या वर्षी 10 लाख रुपये मिळाले. त्याचा खर्चसुद्धा म्हणजे आता जवळजवळ कमीत कमी 4 लाख रुपये खर्च येतो दरवर्षी. जांभळाची ही रोपं लावणं, त्यांची छाटणी करणं, योग्य वेळी फळ तोडणं ही सुद्धा एक कलाच आहे. ही कला एकदा शेतकऱ्याला साधली की हमखास नफा मिळवून देणारं हे पीक आहे. जांभळाच्या रोपांची लागवड ही एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. 20x20 अंतर ठेवून अतिशय काळजीपूर्वक ही रोपं लावली जातात. एकदा ही रोपं लावली की 5-6 वर्षांनी त्याला फळं लागतात. त्या दरम्यान शेतकऱ्यांना मधल्या जागेत आंतरपीक घेता येते. थिटेवाडी धरणातून पाणी आणून ते विहिरीत टाकलं आहे आणि नंतर तेच पाणी ड्रीप पद्धतीने त्यांनी आपल्या शेतीत खेळवलं आहे. पाण्यासारखंच खतांच्याही सुनियोजित वापराने हळूहळू उत्पन्नात वाढ होत गेली. आधी शेणखत, सेंद्रिय खत आणि नंतर बाजारातील इतर खतांची मदत घेत त्यांनी ही फळबाग आपली फुलवली आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये आम्ही थिटेवाडी बंधाऱ्यामधून पाणी उचलतो आणि त्याच्यानंतर इथे शेतामध्ये विहीर आहे, त्या विहिरीत टाकून आम्ही ड्रीपने बागेला पाणी पुरवतो. त्यामध्ये त्याला काही खते देतो, विद्राव्य खते. त्याच्यामध्ये 19-19-052-34 अशी वेगवेगळे प्रकारची सर्व खते देतो. काही जीवाणू खते सोडतो बुरशी लागू नये म्हणून. त्याच्या आधी पावसाळ्यामध्ये शेणखत वापरतो. शेणखताबरोबरच बाकीची जी काही सर्व वर खते आहेत, 10-26-26 सम्राट वगैरे अशी खते घालून निंबोळी पेंड आणि रिंग करून त्याच्यामध्ये टाकतो आणि ते खड्डे बुजवून घेतो. आणि त्याच्यानंतर बहार धारण्याच्या वेळी शेतामध्ये थोडासा 1 महिनाभर ताण देतो. त्याच्यानंतर सर्व शेतीला ट्रॅक्टरने फन्नी वगैरे करून पुन्हा पाट तयार करून त्या पाणी सोडण्याची व्यवस्था करतो. त्याच्यानंतर ड्रीप टाकतो आणि ड्रीपने पुन्हा पाणी चालू होतं आणि बहर आल्यानंतर पाणी चालू करतो. त्याच्या आधी ताण देतो त्याला. Thank you.
आमची माती आमची माणसं, प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता, पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. अजनबी बन जाए हम दोनों, चुपके चुपके चाड़ी पुरवैया गुनगुना रहे. तराने पुराने प्रसारण सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्रो 10:30 वाजता. हे सर्व काय आहे? ऍक्च्युअली मला बघा कळलं की आज किंवा उद्या मध्ये तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून. राजा साहब, तुमची इच्छा काय आहे? आमची फक्त अशी इच्छा आहे की कुमार आणि परिवारान त्याच्या कुणाला पण तोंड दाखवण्या लायक न राहावं. अरे ती मुलगी काय लागते आपली? नागिण आहे नागिण. विकीला फसवलं रे, हिप्नोटाइज केलंय तिने हो ह्याला. अरे ती मुलगी बर्बाद करून टाकेल आपल्याला. कल्पना, प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:30. चार पाच वर्षांपूर्वी त्यांना या जांभूळ शेतीतून 60-70 हजार रुपये मिळत. पण आता उत्कृष्ट नियोजन, सूत्रबद्ध विक्री व्यवस्थापन यामुळे त्यांचं उत्पन्न 10.5 लाखांपर्यंत पोहोचलंय. यालाच म्हणतात उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. सुरुवातीला जो पहिले 2 वर्ष कमी निघालं उत्पादन, त्याच्यानंतर 2 टनापासून सुरू झालं, तर ते गेल्या वर्षीपर्यंत जवळपास 10 टनापर्यंत गेले. यावर्षी थोडं वाढण्याची शक्यता होती, पण थोडंसं पाणी अपुरं पडल्यामुळं तरी जवळपास 8-9 टन निघण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत जवळपास 2.5 टन माल गेला आहे यावर्षीचा, आणि बाकीचा माल शिल्लक आहे. साधारण बाग चालू झाल्यानंतर जवळपास 10-11-12, जसे माल वाढला तर 15 पर्यंत लेबर घेतो. ते वर शिडी लावून वरती चढतात आणि एक जांभूळ हाताने तोडतात. ते फक्त झालेलं जांभूळ घ्यायचं आणि गळ्यामध्ये छोटी प्लॅस्टिकची वगैरे बादली घेतात, त्याच्यामध्ये टाकतात आणि नंतर मग खाली उतरून एका मोठ्या बकेटमध्ये ती ओततात आणि त्याच्यानंतर माल घरी घेऊन जातो आणि तिथे सॉर्टिंग करून बॉक्स पॅकिंग केले जातात. ट्रान्सपोर्टसाठी आम्ही सर्व पॅकिंग झालेला माल स्वतःची एक गाडी भाड्याने घेतली आणि ती स्वतःचा माल भरून रात्री मुंबईला जाते आणि सकाळी पुन्हा परत येते. जांभळाची ही रोपं मोठी होत असताना अगदी छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची आधीच काळजी घेतली तर ही फळशेती अधिकच डौलाने बहरते. जसं रोप लहान असतानाच 2.5 फुटाच्या वरती त्याची छाटणी केली तर रोपाची उंची न वाढता रुंदी वाढते, त्यामुळे इतर फांद्याही जोमाने वाढतात. याचा फायदा फळ तोडताना होतो. उंचावरचं फळ तोडणं हे अवघड कामही अशा पद्धतीने सोपं झालंय. हे नाजूक फळ योग्य वेळी तोडणं हे सुद्धा एक कसब आहे. झाडावरची फळं काढली की त्यांची योग्य ती प्रतवारी केली जाते. अतिशय कष्टाने केलेल्या या शेतीतील ही फळं योग्य प्रकारे निवडून व्यवस्थित खोक्यांमध्ये बंद करत पुढे बाजारात विक्रीसाठी पाठवली जातात. कष्टाने पिकवलेल्या या फळांना जवळच्या बाजारात चांगला भाव सुरुवातीला मिळाला नाही, म्हणूनच झोडगे यांनी त्यांचा माल मुंबईला विक्रीसाठी पाठवायला सुरुवात केली. सध्या दर दिवशी जवळपास 200-300 किलो माल त्यांचा मुंबईच्या बाजारपेठेमध्ये पाठवला जातो. वाहतुकीचा खर्चही ते स्वतःच करतात, त्यामुळे अतिरिक्त होणारा खर्चही कमी झालाय. जांभूळ हे फळ खूप नाजूक असल्यामुळे
त्याची काढणी खूप काळजीपूर्वक करावी लागते. त्यामुळं मुलांना झाडावरती चढून, सीडीवरती चढून किंवा स्टूलचा आधार घेऊन ते एक एक जांभूळ तोडतात आणि छोट्या बादलीमध्ये टाकून ती बादली खाली आणून मोठ्या बादलीमध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर माल घरी नेऊन मग सॉर्टिंग करून बॉक्स भरतो. आत्ता सध्या एक एक किलोचे बॉक्स मुंबई मार्केटला आम्ही नेतो. सुरुवातीला पुण्याला 10 किलो 15 किलो असं मोठाही बॉक्स न्यायचो, त्यामुळे त्याला रेट कमी मिळायचा. त्यावेळेचा रेट जवळपास 80 रुपये 85 रुपये या दरम्यान होता. तोच रेट आता 1 किलो बॉक्स पॅकिंग केल्यामुळे जवळपास 200-250 रेट मिळतो. आणि माल काढताना झालेली फळं काही प्रमाणात खाली पडतात, त्याच्यामुळं थोडंसं नुकसान होतं. आणि पाऊस आल्यामुळं पाऊस जेव्हा येतो त्यावेळेस खूप जास्त नुकसान होतं, जवळपास 25-30% नुकसान जातं आणि फळांचं खूप नुकसान होतं. झोडगे कुटुंबियांच्या नेमक्या आणि प्रयत्नपूर्वक सहभागाने आजची ही यशोगाथा साकारली आहे. पहिल्या वर्षी 3.5 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 6.5 लाख रुपये आणि गेल्या वर्षी 10.5 लाखाच्या वर उत्पन्न त्यांना मिळालंय. आणि यंदा तर ब्रँडिंग करून 12.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याचा अंदाज त्यांच्या मनात आहे. त्यांच्या या घवघवीत यशाने त्यांनी शेतकऱ्यांना विकासाचा एक नवीन कानमंत्र दिलाय. आपल्यासारखाच फायदा सगळ्यांचा व्हावा अशी या झोडगे कुटुंबियांची प्रामाणिक इच्छा आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com. आईना गे कोण्या सावकारात
वन श्री भगवान ने सली पितामर जरी ने सली पितामर जरी जरी गजर तारी लाल साड़ी जरी गजर तारी लाल साड़ी गय साले पाना पदर भाड़ी ने सली आमची माती आमची माती प्रशस्त आणि आकर्षक मंदिर पर्यटकांचं मन अगदी प्रसन्न करून टाकतं. अशीच काही मंदिरं आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येत आहोत. ही भूमी भक्तीची आणि संत महंतांची ही भ्रमंती महाराष्ट्राची ही भ्रमंती महाराष्ट्राची ही भ्रमंती महाराष्ट्राची. भ्रमंती महाराष्ट्राची प्रसारण रविवार दुपारी 2 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. भजन भावगीत भक्तिगीत अभंग ठुमरी नाट्यसंगीत अशा विविध गान प्रकारांचा आनंद घ्या. म्युझिक मैफिल प्रसारण दर रविवारी सायंकाळी 6:30 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी सकाळी 7:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. शेत जमिनीमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर होतो, त्यामुळे जमिनीचं नुकसान होत आहे. याबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. रासायनिक खतांमुळे मोठ्या प्रमाणावर जमिनी नापीक होत आहेत. या खतांमुळे उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचे भविष्यात होणारे नुकसान भरून न येण्यासारखं आहे. ही बाब आता शेतकऱ्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळंच सेंद्रिय खतांना पुन्हा महत्त्व येऊ लागलं आहे. सेंद्रिय खतं विविध प्रकारे तयार करता येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गावखेडी येथील शेतकरी चारुदत्त घालवलकर हे आपल्या शेतीकरता स्वतःच जीवामृत तयार करतात. हल्लीच्या काळात रासायनिक शेतीचा खूप परिणाम दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात की येणारे निरनिराळे आजार, माणसांना येणारे अटॅक, कमी वयात येणारे आजार हे रासायनिक शेतीमुळे येतात असं सिद्ध झालं आहे. त्यामुळं कुठेतरी आपली पूर्वीची शेती म्हणजे जी सेंद्रिय शेती आहे गाईचं शेण गाईचं गोमूत्र ह्याच्यावर जी पूर्वीची लोक शेती करत होती तशी शेती करण्याची गरज आता आपल्याला आलेली आहे. कारण जर आपण सेंद्रिय शेती केली तर उत्पन्न कमी मिळेल परंतु आपल्याला शरीराला येणारे घातक आजार हे येणार नाहीत. त्यामुळं जीवामृतासारखे म्हणजे गाईच्या गोमूत्रापासून जीवामृत बनवलं जातं त्याच्यासारखे जर घटक आपण आपल्या शेतात जर वापरले तर आपली शेती सुपीक आणि चांगली बनू शकते. तर मी आता जीवामृत कसं बनवतात आपल्या शेतीसाठी किंवा कुठल्या कलमांसाठी असेल किंवा माडांसाठी असेल तर ते कसं बनवतात ह्याची प्रोसिजर तुम्हाला सांगतो. प्रथमतः आपण गाईचं शेण त्या ड्रमामध्ये मिक्स करणार आहोत. ओके, हे गाईचं शेण आहे, 10 किलो घेतलं आहे, 200 लिटर पाणी वापरणार आहे. त्याच्यानंतर गाईचं गोमूत्र 200 लिटर पाण्याला 10 लिटर गोमूत्र. हे गोमूत्र कधी काढलेलं चालतं म्हणजे जुनं असेल तरी पण चालतं, नवीन असेल तरीसुद्धा चालतं, ते नवीनच असावं असं काही नाही. तर हे 10 लिटर गोमूत्र ओतून झालं आहे. आता त्याच्यामध्ये हा गूळ आपण जो साखरेपासून बनवतात त्याचा हा गूळ आपण 1 किलो गूळ 10 लिटर गोमूत्र 200 लिटर पाणी आणि हा 1 किलो गूळ हा मिक्स करायचा आहे. त्याच्यामध्ये 1 किलो चणा पीठ आणि आपल्या शेतातली थोडीशी माती ह्याच्यासाठीच टाकायची की त्याच्यात जीवाणू असतात त्यामुळे बॅक्टेरिया खूप लवकर तयार होतात त्याच्यात.
ह्या मातीमध्ये ते सगळे मिक्स असतात, त्यामुळे माती टाकल्यामुळं त्याची क्रिया फटाफट होते. चला सगळं प्रमाण टाकल्यानंतर आपल्याला याला ढवळायचं आहे, म्हणजे एकजीव करायचं आहे त्याला. थोडंसं पाणी, प्रथम अर्धा ड्रम घेतला होता 100 लिटर, आता 200 लिटर पूर्ण करायचं पाणी. हे जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा 48 तासानंतर ते आपल्याला वापरण्यासाठी तयार होतं. जोपर्यंत 48 तास होत नाही तोपर्यंत ह्याला वापरायचं नसतं. वापरण्यासाठी 48 तासांचा कालावधी घ्यायचा असतो, कारण हे सगळं व्यवस्थित मिक्स होतं. हे तयार झाल्यानंतर आपल्या शेतात घालताना 72 तासाच्या आत ते ड्रम पूर्ण संपवून टाकायचा असतो. म्हणजे 48 तास ते प्रक्रिया करण्यासाठी ठेवायचा आणि पुढचे 72 तास हा ड्रम शेतात घालून टाकायचा. म्हणजे हे पाणी 72 तासानंतर संपलं पाहिजे, ना 72 तासाच्या नंतर जर यूज केलं तर त्याला वेगळा हे होतं, त्याचा इफेक्ट आपल्याला शेताला सापडत नाहीत किंवा होत नाहीत. त्यामुळे ते 72 तासाच्या आत ते संपवायचं असं. अशा प्रकारे तयार केलेलं जीवामृत वेगवेगळ्या पिकांसाठी उपयोगी ठरतं. कृषी विभाग त्याचा वापर करण्याची शिफारस करतो. जीवामृत हे नावाप्रमाणेच शेतीसाठी अमृत आहे. पावसाळा येतो, जून किंवा जुलै चालू होतो, त्याच्यानंतर आपल्याला त्याची साफसफाई करावी लागते. प्रत्येक कलमांची साफसफाई केल्यानंतर तोच मिळालेला त्याचा पालापाचोळा त्याच्या मुदात घालायचा, त्याच्यावर त्याची माती टाकायची. त्यालाच ताळमाती असं म्हणतात. पूर्वी असं लोक करत होते. आता रासायनिक खतं घालतात, पण ती आपण घालायची नसल्याकारणानं आपण जीवामृत वापरायचं त्याच्यात. आणि ताळमाती हे एक महत्त्वाचं साधन आहे त्याच्यात. त्याच्यामुळं हे झालं जूनमध्ये. झाल्यानंतर जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ह्याला थोडेसे मोहर यायला सुरुवात होतात. मोहर आल्यानंतर त्याची आपण बघायचं की काय कसा आहे मोहर, तर सुरुवात करायची की थोडंसं एक पहिली फवारणी करायची त्याच्यावर. फवारणी करत असताना की त्याला कुठला त्रास होऊ नये झाडाला किंवा फळावर त्याचा परिणाम होऊ नये, अशा प्रकारचे औषधं सौम्य प्रकारची वापरून त्याची फवारणी करायची. असं करत 2-4-5 वेळा फवारणी करावी लागते. त्याच्यानंतर छोटी छोटी कैरी त्याला पकडते. छोटी कैरी पकडल्यानंतर आपल्याला पूर्ण मोहर हा त्याच्यात हलवणी करावी लागते. पूर्ण मोहर झाडून टाकायला लागतो, कैरी नुसती शिल्लक ठेवावी लागते. कैरी शिल्लक झाल्यानंतर परत एकदा 2-3 फवारण्या करायच्या, म्हणजे काय कीटक असतील ते मरून जातात सगळे. आणखीन आपला साईज झाली एवढी की आपल्याला वाटतं की आता आंबा तयार होणार आहे, तर तो तयार झाला की त्याला बाजारात विकण्यासाठी तो मार्च एप्रिलमध्ये काढला जातो. आंबा ही अशी गोष्ट आहे की तो वेळेत काढायचा, तयार झाला की काढला पाहिजे आणि तो पिकला की लगेच खाल्ला पाहिजे. जर पिकून आणखी 4 दिवस राहिला तर तो खराब लागतो, त्याचं खराब होतं. तर तो तयार झाला की तो काढायचा, पिकाला घालायचा. पिकण्यासाठी कुठलंही केमिकल आम्ही वापरत नाही. रासायनिक म्हणजे जे गवत आहे भाताचं त्याच्यात त्याला पेंडा म्हणतात, त्याच्यात त्या घालतो आणि ते भात आंबा पिकला की आमच्या स्टॉलवर म्हणजे स्वतःचा आंबा आम्ही मुंबईला म्हणजे डोंबिवलीला स्वतःच्या स्टॉलवर विकतो. गेल्या काही दिवसात आपल्याला बाजारात येणाऱ्या नारळाचा आकार कमी झालेला दिसेल. असे नारळ पाण्याअभावी किंवा जमिनीतील प्रदूषणामुळे कमी आकाराचे आणि कमी पाणी असलेले तयार होतात. त्यामुळे नारळासाठी जीवामृताचा वापर केल्यास त्याची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. नारळासाठी सुद्धा अशीच मशागत करावी लागते. त्यांना असे चर मारून त्याच्या मुदात खत घालावं लागतं किंवा जीवामृत घालावं लागतं की हे झालं की त्याला नारळ धरायला सुरुवात होते. म्हणजे नारळ धरतात, त्याला नारळ धरले की त्याला त्याची जी बाजूची साफसफाई आहे दरवर्षी त्याची ज्या फांद्या आहेत त्याच्या त्या विकलेल्या असतील तर त्या काढून टाकायच्या, म्हणजे त्याला वाढ होण्यासाठी मदत होते. आणखी त्याच्या जेव्हा एक फांद्या येतात त्याला कीड लागते, त्यासाठी एक औषध वापरून त्याची कीड ती थांबवायची. म्हणजे पुढे येणारा नारळ हा पूर्ण परिपक्व येईल, मोठा येईल. जसं आता हल्ली नारळाची साईज कमी कमी होत चालली आहे पाण्याअभावी म्हणा किंवा प्रदूषणामुळे म्हणा, तर ती होणार नाही. त्याच्यासाठी परत आपलं सेंद्रिय खत आहे, शेण आहे किंवा असं काही आहे ते जर वापरलं तर ते नारळासाठी खूप फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी जमिनीचं प्रदूषण कमी करण्यासाठी जीवामृताचा वापर करावा. त्यामुळं उत्पादन कमी आलं तरी भविष्यातील नुकसान टाळता येणार आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याबरोबरच पिकांची गुणवत्ता वाढणार आहे. जीवामृतासारख्या सेंद्रिय खतांचा वापर सर्व प्रकारच्या जमिनीला वरदानच ठरेल. आमची माती, आमची माणसं.
आता तुमच्या आरोग्य समस्या आहेत, फक्त एक फोन कॉल दू. ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी मधील निष्णात डॉक्टर्स. करून घ्या तुमच्या आजारांविषयीच्या शंकांचं निरसन. जाणून घ्या नवीन उपलब्ध चिकित्सा आणि तंत्रज्ञानाबद्दल, जे करील तुमचं आयुष्य सुखकर. हॅलो डॉक्टर, प्रसारण दर शुक्रवार दुपारी 2 वाजता, शनिवार रविवार रात्री 8:30 वाजता, पुन्हा प्रसारण सोमवार मंगळवार बुधवार सकाळी 9 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनी. मी तर तुम्हाला सांगायला आलो होतो की चमकी आणि गुगली मध्ये भांडण झालंय. दोन अटक केल्या. गेलं नाही, खर्चा झाल्या. गली गली सिमसिम शनिवार आणि रविवार दुपारी 1:30 आणि रात्री 10 वाजता. हे सर्व काय आहे? ऍक्च्युली मला बघा कळलं की आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून. राजा साहब, तुमची इच्छा काय आहे? आमची फक्त अशी इच्छा आहे की कुमार आणि परिवारान त्याच्या कुणाला पण तोंड दाखवण्यालायक न राहावं. अरे ती मुलगी काय लागते आपली? नागिण आहे नागिण. विकीला फसवलं रे, हिप्नोटाइज केलंय तिने हो ह्याला. अरे ती मुलगी बर्बाद करून टाकेल आपल्याला. कल्पना, प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:30. आजकाल सेंद्रिय खतांचं महत्व लोकांना पटत चाललंय, त्यामुळे बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीनं शेती करणंच पसंत करतात. रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहत नाही, तसंच मानवी शरीरावरही त्याचे दुष्परिणाम होताना दिसत आहेत. निसर्ग आणि मानवी शरीरावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर हा पर्याय केव्हाही चांगलाच. ऊसाची शेतीसुद्धा याला अपवाद नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी येथील मधुकर हिंदूराव चव्हाण यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीनं ऊस पिकवला, आणि इतकंच नाही तर स्वतःच्या गुऱ्हाळ्यात रासायनिक पदार्थांचा वापर न करता त्यांनी गुळ निर्मितीचा व्यवसाय चालू ठेवलाय. पिढ्यानपिढ्या चालत आलेला गुळ निर्मितीचा व्यवसाय मधुकर हिंदूराव चव्हाण यांनी सुद्धा चालू ठेवलाय. यात त्यांचे वडील त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. शेतातून सगळ्यात पहिल्यांदा ऊस कामगार लोक ऊस कटिंग करतात. कटिंग करून ते नंतर बैलगाडीत भरतात. बैलगाडीतनं भरून ते परत वाहतूक करून गुऱ्हाळापर्यंत पोच करतात, आणि गुऱ्हाळापर्यंत पोच केल्यानंतर त्याचं परत क्रशिंग केलं जातं, त्याच्यापासून रस बनवला जातो, आणि त्या रसापासून परत तो लिफ्ट करून परत गुऱ्हाळात पाठवला जातो आत. तिथून मग त्या तिथनं ती गुळ बनवायच्या प्रोसेसला तिथनं स्टार्ट होतो. म्हणजे ज्यावेळी गुळ ऊस रस आला गुऱ्हाळात की तिथनं पुढं ती सुरुवात होती. गुळ कसा म्हणजे गुळाची प्रोसेस चालू होती, त्याच्यानंतर तिथनं पुढं मग गुळव्या ते गुळव्याच्या ताब्यात ते जातं, आणि गुळव्या तिथून त्याला सुरुवात करतो काय काय करायचं ते, म्हणजे प्रोसेस चालू होती त्याची. मग तो रस सोडला जातो कायलीत. कायली सोडल्यानंतर मग ते त्याला मग चुलव्या असतो जो त्याला जाळ लावतो, त्याला जळण जळण जाळ द्यायला, त्याला उष्णता द्यायला चालू होती. उष्णता चालू झाली की त्याच्यावर एक 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 प्रोसेस करतो. प्रोसेस चालू झाली की मग गुळव्या काय करतो, गुळव्या त्याच्यावर मग ते त्याच्यातली मळी काढायला सुरुवात करतो. पहिलं प्रोसेस मळी काढतो. मळी काढायसाठी त्यात भेंडी पावडर वापरली जाते. भेंडी पावडर वापरून त्यातली घाण निघते पहिल्यांदा. हा हे हा प्रोसेस कमीत कमी अर्धा तास सुरुवातीला लागतो, अर्धा पाऊन तासाचा हा प्रोसेस पहिला आहे. त्याच्यानंतर मग ते गुळ बनवायचीसाठी प्रोसेस चालू होतो. त्याच्यानंतर मग ते आडकरी त्यांचं जे काम आहे त्यातली हवा काढायचं काम करतात. म्हणजे ते काईल वर बसवणे खाली बसवणे हे जे काम आहे ते आडकरी करतात. आणि मग हळूहळू मग ते 1-3 तासानं ते गुळ बनायला चालू होतो 2-2.5 तासात. आणि गुळ बनल्यानंतर त्याचा प्रोसेस जे आहे त्या गुळव्या तिच्या आतमधून टेस्ट घेत असतो. बाबा गुळ बनायला चालू झाला आहे का नाही, का बनतो आहे का नाही, हे सारखं हातात घेऊन ते त्याची टेस्ट बघतो. आणि ते बनल्यानंतर मग एकदा ज्यावेळी तो त्या फायनल प्रोसेसला येतो त्यावेळी तो बघतो, त्याची गोळी करून बघतो, आणि मग त्याची ते मारतो त्या कायलीत मारून बघतो की आता हा गुळ तयार झालेला आहे. गुळ तयार झालेला म्हटलं की मग तो सगळ्या लोकांना कॉल बोलवतो
आणि की बाबा आता काही उतरायला पाहिजे, गूळ तयार झालेला आहे, आणि बोलवल्यानंतर तो आत फावडी स्वतः हातात घेतो आणि कायलीमध्येच तो त्याची 50% गूळ कायलीमध्येच तो तयार करतो, आणि त्याची जी सॉलिड प्रक्रिया तयार झाली की तो मग सगळ्यांना देतो, ऑर्डर देतो की बाबा तुम्ही आता गूळ ह्या डम्पिंग करा, ह्या वाप्यात डम्पिंग करा, आणि ह्या वाप्यात तो गूळ सोडायसाठी ऑर्डर देतो आणि त्यानंतर ते गूळ इथं सोडला जातो. सोडल्यानंतर मग पुढं ती जी अडकरी लोकं किंवा जी लोकं आहेत ती परत त्याला हलवतात, हलवून हलवून त्याला तिथे जे पातळ प्रमाण आहे ते घट करतात. घट केल्यानंतर मग ते एकदा झालं की ते थोडंसं गार होईस्तोपर्यंत थांबतात आणि मग एक 10-15 मिनिटांनी परत ते जे बघतात की बाबा आता गूळ भरायसाठी तयार झालेला आहे. त्यानंतर परत मग ते गूळ भरायची जी प्रक्रिया आहे ती मग मुलं आणि ते मग 1-1 किलो गूळ भरायसाठी ते रेडी करतात आणि मग त्यानंतर मग ते भरायचा गूळ भरायचा जे प्रोसिजर आहे ते चालू होतं. गूळ भरायला गूळ भरायला चालू झालं की मग ते गूळ भरण्यासाठी मग ते जे छोटे छोटे ज्या हे आहेत म्हणजे साचे आहेत त्या साच्यात कापड घालून ते तयार ठेवले असतात. ते ठेवल्यानंतर मग त्यात त्या साच्यातील 1-1 किलो त्या गुळाला भरायला सुरुवात करतात. भरल्यानंतर की परत 10-15 मिनटानं ते बाबा वाळत आलेत का बघतात किंवा घट्ट झाले का बघतात आणि घट झाल्यानंतर मग परत ते 10-15 मिनटानंतर ती परत जी टीम आहे ती टीम त्याला परत बाहेर काढती, त्या साच्यातनं बाहेर काढून ती ओपन करून ठेवती आणि त्यानंतर परत 10-15 मिनटानं की गूळ सुकला असं वाटलं की परत ते मग डेपोला लावतात. उसापासून गूळ तयार करताना शेतात तयार झालेला ऊस तोडून तो गुऱ्हाळापर्यंत पोहोचवला जातो. मग उसाचा रस तयार केला जातो. हा रस गूळ निर्मितीसाठी वापरतात. गूळ तयार करताना उसाच्या रसाला उष्णता दिली जाते. मग त्यातून मळी काढतात. यासाठी मधुकर हिंदूराव चव्हाण कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर करत नाहीत. मळी काढण्याच्या प्रक्रियेत ते भेंडी पावडर वापरतात. त्यामुळे घाण पूर्णपणे काढून टाकली जाते आणि गुळाला चिकटपणा प्राप्त होतो. उष्णतेमुळे हा रस आटायला सुरुवात होते आणि मग 2-3 तासात गूळ तयार होतो. गूळ थोडासा पातळ असतानाच 1 किलोच्या साच्यात भरला जातो. ह्या साच्याला आतून कापड लावलं जातं. मग थोडा घट्ट पण भरता येईल असा पातळ गूळ साच्यात भरून ठेवला जातो आणि मग ह्या साच्यातला गूळ वाळवला जातो. घट्ट झालेला हा गूळ दुसऱ्या दिवशी पॅकिंग केला जातो. रवे भरल्यानंतर ते घट्ट झाल्यानंतर की थोड्या वेळानं ते परत त्या रसाच्यातनं बाहेर काढतात आणि ते खाली उतरून ठेवतात आणि परत ते रवे ज्यावेळी गार होतील त्यावेळी परत ते डेपोला लावतात. डेपो झाल्यानंतर त्या दिवशीचे जे रवे आहेत ते पॅकिंग केले जात नाहीत. दुसऱ्या दिवशी ते रवे पूर्ण गार झाल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग केले जातात. तोपर्यंत ते तसेच ठेवतात आणि मग 18-18 एका बॉक्समध्ये 18 किलोचे असं 1-1 बॉक्स पॅकिंग करून ते दुसऱ्या दिवशी मग ते मार्केटला पाठवले जातात. टेम्पोत भरून ते मार्केटला पाठवले जातात आणि मार्केटमध्ये रोज त्याचे सकाळी सौदे होतात. रोजच्या रोज त्या गुळाचे म्हणजे जे 1 किलोचं जुग प्रोडक्शन आहे त्या गुळाचे सकाळी मार्केट यार्डमध्ये 8-9 या वेळेत त्याचे सौदे होतात. रोजच्या रोज ते गूळ विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला तो एक बेनिफिट आहे की बाबा आपला गूळ रोजच्या रोज विकला जातो. हा 1 किलोचाच फक्त ह्या पद्धत आहे की 1 तासासाठी ते तिने ठेवलेला येतो त्यात विकला जातो. चवीला मधुर आणि स्वाद घेतल्यावर तोंडाला लगेच पाणी सुटेल असा पदार्थ म्हणजे गूळ. गूळ हा जरी उष्ण असला तरी शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. गुळामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. पूर्वी थकून भागून आलेल्या पाहुण्यांना गूळ पाणी देण्याची पद्धत होती. गुळामुळे शरीरात लगेच ऊर्जा निर्माण होऊन उत्साह वाढतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असणाऱ्या गुळाला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. आजकाल तर सेंद्रिय पद्धतीनं निर्माण केलेल्या आणि पारंपरिक पद्धतीनं गुऱ्हाळातून तयार केलेल्या गुळाला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली आहे. आणि नेमकं हे लक्षात घेऊन मधुकर चव्हाण यांनी आपल्या गुऱ्हाळ्यात सेंद्रिय पद्धतीनं गूळ निर्मितीचा व्यवसाय केलाय. बाजारात गुळाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे चांगला गूळ उपलब्ध करून देऊन मधुकर चव्हाण लक्षपूर्वक गूळ निर्मितीचा व्यवसाय करतात. गूळ तयार झाल्यानंतर पॅकिंग सुद्धा चांगल्या प्रकारे केलं जातं. एका बॉक्समध्ये 18 किलो गूळ बसतो. असे जवळजवळ 60-65 बॉक्स मधुकर चव्हाण मार्केटमध्ये रोज पाठवतात. शिवाय हा गूळ रोजच्या रोज विकला जातो असं ते सांगतात. आम्ही हा सेंद्रिय पद्धतीचा गूळ का बनवतो की हा गूळ टिकायला खूप चांगला आहे.
खायला चांगला आहे आणि त्याच्यापासून कुठलीही हानिकारक नाही आहे, म्हणजे शारीरिक कुठलीही हानी नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही कुठलेही केमिकल वापरत नाही आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जे वापरलं जातं भेंडी आणि त्याला लागणारं पारंपरिक पद्धती जे गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही आम्ही वापरत नाही. आणि हा गुळ टिकायला चांगला आहे, घट आहे, खायला चांगला आहे, ह्याला बाजारात चांगली मागणी आहे, त्याच्यापासून बऱ्याच गोष्टीच्या सेव्हिंग होतात आणि टिकाऊ चांगला आहे. आणि एक किलोचं का एक किलोच का काढतो की हा कुणालाही खरेदी करता येतो एक किलो, की सदासहजी कुणालाही बाबा छोट्या ग्राहकाला 5 किलो घ्यायचा आहे, 2 किलो घ्यायचा आहे तो घेता येतो. 10 किलो 5-20 किलो किंवा 30 किलो हे आम्ही हा पद्धत बंद करून 1 किलोच आम्ही कायमप्रमाणे प्रोडक्शन ठेवलेलं आहे आणि ते कुणालाही घेता येतं. ह्या गुळ निर्मितीच्या व्यवसायामुळे जवळजवळ 35 ते 40 लोकांना रोजगार उपलब्ध झालाय. ह्या व्यवसायामुळे आजूबाजूच्या लोकांना रोजगार तर मिळालाच, शिवाय या लोकांच्या जनावरांच्या चाऱ्याची सुद्धा सोय झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांची आर्थिक अडचण नक्कीच दूर झाली. आम्ही पारंपरिक पद्धतीने गुराला काय करतो तर आमच्या ज्या जमिनी आहेत त्या पानबुडी खालच्या, म्हणजे आमच्याकडे पुराच्या पूर येतो आणि पूर आल्यानंतर त्या पुराखाली सगळे क्षेत्र जाते. त्यामुळं आम्ही हा पारंपरिक पद्धतीने गुराळ का करतो की आमच्या उसळ लवकर तुटायला लागतात आणि आम्हाला शुगर फॅक्टरीकडून लवकर तोड मिळत नाही आहे, त्यामुळे आम्ही गुराळच करतो. त्यामुळं आम्ही आमचं स्वतःचं गुराळ का करतो की आम्हाला ज्यावेळी आमच्या हातात राहतं की आम्हाला हा प्लॉट तोडायचा आहे, त्या तो प्लॉट तोडायचा आहे, कुठल्याही प्लॉटमध्ये तोडणी घेऊन आम्ही ते तोडणी करून त्याची परत पुढच्या वर्षासाठी लावण करू शकतो. हे आमच्या हातात राहतं की बाबा आम्हाला आता ह्या प्लॉटमध्ये लावण करायचे आहे, त्यामुळे त्याचं आम्ही गुराळ करू शकतो. तसं शुगर फॅक्टरीकडनं आम्हाला काय होतं की आम्हाला आमच्या हातात राहत नाही, त्यामुळं की आम्ही प्राधान्य गुराळाला का देतो की बाबा पटकन आम्हाला पुढच्या वर्षीसाठी आम्हाला ऊस आम्हाला आपल्या हातात येऊ शकतो, की पुढच्या वर्षीचं गुराळ आम्हाला 100% आता आमचं शेत ऊस येणार आहे याची खात्री राहते. तसं शुगर फॅक्टरीकडनं काय होतं की डिसेंबरमध्ये तोडील किंवा मार्चमध्ये तोडील हे माझ्या हातात राहत नाही, त्यामुळं आम्हाला ते गुराळात करणं सोयीस्कर पडतं. ह्याचा आता आजकाल गुळाचा म्हणजे शुगर फॅक्टरीसारखेच आम्हाला पैसे मिळतात, म्हणजे असं त्याला काय वेळ लागत नाही आहे. 15-20 दिवसात आम्हाला गुळाचे सुद्धा पैसे मिळून जातात, किंवा पूर्वीसारखं असं की 3-4 महिने असं काही नाही आहे. त्यामुळे तो पण हा बेनिफिट आहे, शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे मिळतात. आणि आम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे थांबायला लागत नाही की बाबा आज माझी तोड येणार आहे तिथं, म्हणजे हे थांबायला मला माझ्या आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तोडून त्याचा गुळ बनवू शकतो पटकन आणि तो आम्ही मार्केटला पाठवू शकतो. येस, हे ह्या हा गुराळ चालवताना 35 ते 40 लोकांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे गुळ तयार करायपासून मार्केटपर्यंत पाठवस्तोपर्यंत पॅकिंग सकट किंवा गुळ बनवण्यासकट हे 35 ते 40 लोकांची टीम आहे. ह्या लोक ही लोकं लोकलच असतात, त्यांना लोकल लोकं असतात, त्यांना लोकल हे का उपलब्ध होतो, म्हणजे रोजगार उपलब्ध होतो. शिवाय त्या लोकांना की त्यांच्या जनावरांसाठी वैरण उपलब्ध होती, हा एक मोठा बेनिफिट आहे. लोकल लोकांना गुराळात काम केल्यामुळे त्यांची जी स्वतःची जनावरं आहेत त्यासाठी त्यांना ते उपलब्ध होतो. आणि इथं लोकल उपलब्ध झाल्याने त्यांच्या अडीअडचणी दूर होतात, आर्थिक अडीअडचणी दूर होतात, कुठलेही त्यासाठी अडचण येत नाही. आणि 35 ते 40 लोकांना हा रोजगार उपलब्ध होतो आणि पारंपरिक पद्धतीने ती लोकं चांगल्या प्रकारे काम करतात, काय अडचण येत नाही. गुराळ गावातच असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस घालवण्यासाठी दूर जावं लागत नाही. जे लहान शेतकरी आहेत त्यांना मधुकर चव्हाण गुळ निर्मितीची मदत करतात, त्यामुळे वाहतुकीचा खर्च तर वाचतोय, शिवाय उसाच्या रसाचं पर्यायानं गुळाचं उत्पादनही जास्त मिळतंय. शिवाय दुसरा सोय उपलब्ध करून देतो, म्हणजे की माझं स्वतःचं गुराळ ऊस क्षेत्र संपल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही गुराळ करून देतो भाडे तत्वावर, किंवा कोणाची अडचण आहे काय आहे त्याप्रमाणे ते आम्ही ते गुळ बनवून देतो त्याला. की 1-2 एकरवाले जे छोटे शेतकरी असतात त्या लोकांना पण आम्ही ते गुळ बनवून देतो, काय ते त्यांची अडचण दूर होते त्यामुळं, किंवा त्यांना वेळेत शुगर फॅक्टरी नेत नाही, किंवा कोणाची लावण करायची असत्या त्यांना बी पाहिजे असतं, म्हणजे अशा बऱ्याच ह्या शेतीतल्या ज्या अडचणी आहेत त्या त्याच्यामुळे त्याच्यात दूर होतात. त्यामुळे होतकरू शेतकऱ्यांना जर या गुळ निर्मितीच्या व्यवसायात उतरायचं असेल तर या शेतकऱ्यांनी नीट लक्षपूर्वक हा व्यवसाय करायला हवा. सेंद्रिय पद्धतीनं शेती करून बाजारपेठेची मागणी ओळखून दर्जेदार सेंद्रिय गुळ उत्पादनाची निर्मिती कशी करता येईल याचं एक आदर्श उदाहरण मधुकर हिंदूराव चव्हाण यांनी आपल्या समोर ठेवलंय.